हे गाइज, वेलकम बॅक टू मॉम्स वर्ल्ड. आणि आज आपण आलो आहोत मालाड वेस्ट इथे. या मार्केटला येण्यासाठी मालाड स्टेशनच्या वेस्ट साईडला तुम्हाला बाहेर पडून हनुमान मंदिराच्या समोरच्या लेनमध्ये चालायला सुरुवात करायची आहे. या लेनच्या राईट साईडला हे शॉप्स लागलेले दिसतील आणि इथूनच आतमध्ये हे मार्केट सुरू होतं. स्टार्टिंगच्या शॉपमध्ये असे अमेझिंग चिकनकारी ग्लासवर्क असलेले कुर्ता प्लस प्लाझो तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर हे एक मला शॉप मिळालं आहे इथे किड्समध्ये डेनिममध्ये खूप छान पीसेस होते. डेनिम स्कर्ट, वन पीस, जीन्स खूप छान ऑप्शन्स होते यांच्याकडे आणि अगदी बजेट फ्रेंडली होते. म्हणजे 250 रुपीज, 300 रुपीजपासून स्टार्टिंग होते. नंतर ह्या लागून असलेल्या शॉप्समध्ये 2000 रुपीजला, मीन्स कुठलाही लेहंगा पिक करा 2000 रुपीजला, असे यांच्याकडे लेहंगे लावलेले आहेत. अमेझिंग कलर्स, फॅबुलस व्हरायटी आणि अतिशय ट्रेंडी असे यांचे पॅटर्न्स होते. या मार्केटमध्ये ना तुम्हाला कुर्तीज, लेडीज कुर्तीज खूप बघायला मिळतील. त्याचप्रमाणे हे वेस्टर्न वेअर आहेत, होमवेअर आहे जे आपण घरामध्ये घालू शकतो, असे टी शर्ट्स, पॅन्ट्स. जसं मी तुम्हाला सांगितलं त्या लेहंगा शॉपच्या खालच्या फ्लोअरवरती ब्रायडल लेहंगासुद्धा होते. त्याचप्रमाणे समोरच्या एका स्टॉलवरती ह्या साड्या होत्या, म्हणजे ज्या साड्या वेअर करतात त्यांच्यासाठी डेली वेअर साड्या आहेत. 300 रुपीजपासून स्टार्टिंग, त्याच्यापेक्षाही कमी रेंजमधल्या साड्या त्यांच्याकडे होत्या, पण या 350-300 रुपीजच्या रेंजच्या आहेत. आणि खूप छान फॅब्रिक, अतिशय सॉफ्ट आणि हलकं फॅब्रिक असं होतं. डेली वेअरसाठी खूप छान आहे. कलर्ससुद्धा त्यांच्याकडे खूप अमेझिंग होते आणि क्वालिटीही छान होती. जर तुम्ही शॉपच्या आतल्या बाजूला गेला तर तुम्हाला हेवी वेडिंग वेअरच्या हाय रेंजच्या साड्याही त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्या पुढे मला एक ब्लाऊजचं स्टॉल दिसलं आणि त्यांच्याकडे हे असे बूनपट्टी म्हणतात याला, ह्याचे फॅब्रिक लावलेले असे ब्लाऊजेस मला मिळाले. मी खूप दिवसापासून असे ब्लाऊज शोधत होते. इंस्टावर मी हे खूपदा पाहिले होते आणि बऱ्याचशा हे साडीसोबत, त्याचप्रमाणे स्कर्टसोबत, लेहंगासोबत तुम्ही स्टाईल करू शकता. यांच्याकडे ऑलमोस्ट त्यांनी सांगितल्याप्रमाणे 10 ते 12 कलर्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, स्टार्टिंग फ्रॉम 350 रुपीज. लहान मुलांना हेअरबँड्स आपण बघतो एकाच प्रकारचे मिळतात, तर यांच्याकडे हेअरबँडमध्ये खूप छान कलर्स आणि खूप छान हेअरबँड्स, हेअर क्लिप्स, म्हणजे हेअर ॲक्सेसरीज, लहान मुलांसाठी हलक्या फुलक्या अशा हेअर ॲक्सेसरीज अवेलेबल होत्या. स्टार्टिंग फ्रॉम 25-30 रुपीजपासून 40 रुपीजपर्यंत हे क्लिप्स आणि हेअरबँड्स अवेलेबल आहेत. हा रेडी टू वेअर क्लचला अटॅच असलेला मेसी बन त्यांच्याकडे होता, ऑलमोस्ट 70 रुपीजला हा त्यांच्याकडे होता. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे व्हरायटी ऑफ बिंदीज होत्या, क्लचेस, हेअरबँड्स, तुम्ही इथे खूप अमेझिंग व्हरायटी बघू शकता. त्याचप्रमाणे कुर्ता आहे, जाय साईड यांच्याकडे या मार्केटमध्ये कुर्तेज खूप छान आहेत आणि ट्रेंडी, कुठेही न बघितलेले असे कुर्तेज आहेत. हे छान हेअरबँड्स मी इथे बघितले आणि 60 रुपीजला हे एक हेअरबँड असे आहेत. वेल्वेटमध्ये हे हेअरबँड्स आहेत, म्हणजे हे एजेड पर्सन, म्हणजे आपणही वेअर करू शकतो. लहान मुलांचे हे हेअरबँड्स आहेत, क्यूट आणि शिमरी असे हे 40 रुपीजला आहेत. लेडीज ट्रेडिशनल वेअरसोबतच किड्स वेअर्ससुद्धा खूप सारे शॉप्स या मार्केटमध्ये आहेत आणि बऱ्याचदा कुठेही न बघितलेले असे वेगळ्या वेगळ्या पॅटर्नचे, वेगळ्या वेगळ्या डिझाईन्सचे आणि अमेझिंग कलर्समधले फ्रॉक्ससुद्धा यांच्याकडे. हे एक शॉप मला दिसलं, यांच्याकडे पर्सेसचं खूप छान कलेक्शन होतं. स्पेशली मला ज्या हातात घ्यायच्या छोट्या पर्स असतात, जशा आपण स्लिंग बॅग वगैरे म्हणतो, त्या हँड पर्सेस मला खूप आवडल्या. त्यानंतर हे काका होते आणि ह्यांच्याकडे ज्वेलरीसुद्धा खूप छान होती. हे जे असे छोटे छोटे चोकर्स किंवा नेकपीसेस आहेत, हे खूप छान वाटतात. मी बऱ्याचदा असे वेअर करते, सिंपल मंगळसूत्र आणि हे छान चोकर्स छान दिसतात. त्यांच्याकडे तुमची काही ज्वेलरी खराब झाली असेल तर तेही ते फिक्स करून देण्याची सर्विस त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि त्यांच्याकडे मला मांगटिका दिसले. बेसिकली मला असं मांगटिका हवा होता, ते जे छोटे असतील. त्यांच्याकडे डिफरंट व्हरायटीमध्ये, डिफरंट सायजेसमध्ये मांगटिकाज अवेलेबल होते. स्टार्टिंग फ्रॉम 150 रुपीज त्यांच्याकडे हे आहेत आणि त्यांचंही कलेक्शन खूप छान होतं. टीनेजर्ससाठी अशा प्रकारचे घागरे पेस्टल कलर्समध्ये खूप छान नेटवरती वर्क केलेले घागरे अवेलेबल होते. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे साडी पॅचेस असतात जे आपण रेडीवेअर ब्लाऊजवरती लावू शकतो आणि त्याच्यामुळे त्या ब्लाऊजचा लुक खूप बदलून जातो, हेवी होऊन जातो तो ब्लाऊजेस. असे हे पॅचेस आहेत, साधारण 150 रुपीजपासून स्टार्टिंग आहेत. त्यांच्याकडे असे लटकनचंही होते, हेवी वर्क केलेले लटकन्स आपण ब्लाऊजला लावतो किंवा घागऱ्याच्या आपण एका नॉटलाही लावू शकतो.
आणि असे वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये त्यांच्याकडे ते सांगतात 30-35 कलर अवेलेबल आहेत, तुम्हाला हवा असलेला ब्लाऊज तुम्ही घेऊन या आणि परफेक्ट मॅच ते तुम्हाला करून देतील. या छोट्या छोट्या टिकल्यासुद्धा अवेलेबल आहेत, 5 रुपये, 2 रुपये पर पीसपासून ते 10 रुपये पर पीसपर्यंत ह्यातल्या टिकल्या अवेलेबल. ह्या तुम्ही फॅब्रिक ग्लूने स्टिक करू शकता किंवा हात शिलाईने शिवू शकता. त्याचप्रमाणे आपण देवांना जे छोटे कपडे वापरतो ते कपडे, त्याचप्रमाणे वेगळे वेगळे आभूषणं, मुकुट, छोटे रोजेस असेही यांच्याकडे उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी पार्टी वेअर, ट्रेडिशनल वेअर, त्याचप्रमाणे गरारा, शरारा, प्लाझोज, पंजाबी सूट्स असे अवेलेबल आहेत. बस तुम्हाला बार्गेन खूप छान करावी लागते. त्यानंतर लग्नासाठी वापरले जाणारे रेड कलरचे चुडे आणि त्याच्याही अनेक व्हरायटी त्या अवेलेबल होत्या, रेडमध्ये, मरूनमध्ये, एकदम डार्क रेडमध्ये, त्याचप्रमाणे वेगळे वेगळे इतर कलर्स तुम्हाला असतील तर तेही तुम्हाला इथे मिळतील. त्यानंतर हे पर्सचं शॉप होतं. ह्या पर्स शॉपमध्ये ऑलमोस्ट 100 रुपीजपासून स्टार्ट होऊन त्यांच्याकडे पर्सेस अवेलेबल होत्या, शिमरी ग्लिटरी पर्सेस, त्यानंतर साईड बॅग्स, स्लिंग बॅग्स आणि अशा ज्या तुम्ही वेडिंगला किंवा कुठल्याही हेवी फंक्शन्सला कॅरी करू शकता अशा सिल्वर, गोल्डन, रोज गोल्ड कलरमध्ये खूप छान छान पर्सेस अवेलेबल होत्या आणि त्यांची क्वालिटीही खूप अमेझिंग होती. मी म्हटल्याप्रमाणे या मार्केटमध्ये तुम्हाला अशा वस्तू मिळून जातील ज्या तुम्हाला इतर मार्केटमध्ये शोधून सापडणार नाही. तर या अशा वॅनिटी, खूप छान डिझाईन्स, प्रिंट आणि खूप डेकोरेटिव अशा छान वॅनिटी अवेलेबल होत्या स्टार्टिंग फ्रॉम 650 रुपीजपासून. यांच्याकडे शॉर्ट आणि लॉंग अशा पॅटर्नमध्ये पेस्टल कलरमध्ये चिकनकारी कुर्ते अवेलेबल होते आणि त्याची प्राईस होती साधारण 350 रुपीज ते 400 पासून स्टार्ट. या शॉपमध्ये तुम्हाला इंडो वेस्टर्नचे काही ऑप्शन्स दिसतील, खूप छान वायब्रंट कलर्समध्ये सुद्धा हे अवेलेबल आहेत. त्या पुढच्या एका शॉपमध्ये मी हे असे ब्लाउजेस बघितले गोल्डन कलरमध्ये. यांच्याकडे खूप, म्हणजे त्यांनी मला सांगितलं ऑलमोस्ट 30-35 त्यांच्याकडे व्हेरियंट आहेत गोल्डन कलरच्या ब्लाउजेसमध्ये. त्याचप्रमाणे हेवी वर्क केलेले ब्लाउजेस ही ऑलमोस्ट 600 रुपीजपासून त्यांच्याकडे आहेत. तुम्हाला हवं असलेला ब्लाउज तुम्ही वर्क करूनही इथे घेऊ शकता. ह्या गल्लीतून डाव्या बाजूला वळलात की पूर्णपणे साडीचा मार्केट चालू झालेले तुम्हाला दिसेल. बनारसी, पटोला, सिल्क, पैठणी, रेडी टू वेअर, डिझायनर, साडीचं नाव बोला, सगळ्या साड्या इथे अवेलेबल असतात स्टार्टिंग फ्रॉम 300 रुपीज. पाठच्या पिंक ब्लू साडी ह्या 2000 रुपीजच्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला लग्नामध्ये देण्यासाठी काही शर्ट पीसेस असेल तर ह्या शॉपमध्ये खूप छान मिळून जातील. तुम्ही जर माझ्यासारखे साडी वेडे असाल तर ही लेन तुमच्यासाठी आहे. तसर सिल्क, सिल्क, पैठणी, ब्रोकेड, पटोला, कांजीवरम, कुठली साडी हवी त्याचं नाव घ्या आणि त्या सगळ्या साड्या लेनमध्ये अवेलेबल आहेत. मला या मार्केटची एक गोष्ट खूप छान म्हणजे आवडते, ती म्हणजे यांच्याकडे खूप छान डिझायनर साड्या अवेलेबल आहेत आणि त्यासुद्धा रेडी ब्लाउजेससोबत. त्यांची प्राईस ऑलमोस्ट 2500 पासून स्टार्ट होते. त्याचप्रमाणे यांच्याकडे घरी घालण्यासाठीच्या साड्यासुद्धा आहेत. 350 रुपीजपासून त्या साड्या स्टार्ट होतात. त्याचप्रमाणे कॉटनमधल्या सिम्पल साड्या यांच्याकडे समथिंग 500 रुपीजपासून स्टार्ट होतात. मध्ये मध्ये काही लेहंग्याचे शॉप्सही आहेत, रेडी टू वेअर पार्टी वेअर साडीजही तुम्हाला इथे मिळतील. बऱ्याच शॉपकीपर्स आहेत, त्यांच्या शॉपच्या नावाने इंस्टाग्रामवर अकाउंटसुद्धा आहेत, तिथूनसुद्धा ते ऑनलाईन शॉपिंग तुम्हाला अवेलेबल करून देतात. ज्या शॉपकीपर्सनी साड्यांवरती त्यांच्या साड्यांच्या प्राइसेसचे टॅग लावलेले आहेत ते त्या बाबतीमध्ये अजिबात बार्गेनिंग करत नाही. पण ज्या साड्यांवरती त्याने टॅग्स लावलेले नाही आहेत त्या साड्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही अगदी जोरदार बार्गेन करू शकता आणि अगदी किंमत अर्ध्यावर सुद्धा आणू शकता. त्यांच्याकडे खूप छान इंडो वेस्टर्नचे ऑप्शन्स अवेलेबल होते आणि खूप छान कलर्समध्ये आणि खूप छान व्हरायटी होती. जसे आपण मिंत्रावर वगैरे बघतो, अजिओवर बघतो, तसे छान शूज इथे अवेलेबल आहेत. अगदी गोल्ड, रोज गोल्ड, सिल्वर कलर, त्याच्यामध्येही वेगळ्या वेगळ्या शेड्स, वेगळ्या वेगळ्या डिझाईन्समध्ये अवेलेबल आहेत. वर्क केलेले शूजही यांच्याकडे अवेलेबल आहेत, म्हणजे तुम्ही तुमचा घागरा लेहंगा इथे आणला तर त्याच्याशी अगदी मॅचिंग जुळणारे असे शूज तुम्ही घेऊ शकता. इथले बरेच शॉपकीपर्स हे खूप फ्रेंडली आहेत, तुम्हाला ते बोलवून त्यामध्ये तुम्हाला जर साडी आवडली असेल तर त्याची प्राईस ते अगदी आनंदाने वर खाली करतात. आणि हे शर्ट पीस, पॅन्ट पीसचं एक मोठं शॉप आहे आणि बस्त्यासाठी वगैरे ह्याचा वापर होऊ शकतो. आणि हे खूप छान, मी मगाशी जसे दाखवले तुम्हाला, पेस्टल कलरमधले लेहंगेज होते, ब्राइडल वेअर ग्लास वर्क असलेले जे लेहंगे आता खूप ट्रेंडमध्ये आहेत तसे. आणि पर्पल कलर हा खूप ट्रेंडिंग कलर आहे सध्याच्या फॅशन मार्केटमध्ये आणि त्याचे कलरचेही खूप छान
फॅब्रिक्स असतील किंवा लेहंगे असतील आणि साडीज असतील स्पेशली, ह्या खूप दिसल्या मला या मार्केटमध्ये. लग्नासाठी नवरीसाठी शालू घ्यायचे असतील, जर एखाद्या नवरीला आपलं ट्रेडिशनल वेअरच वेअर करायचं असेल तर त्यासाठीही इथे खूप छान ऑप्शन्स आहेत. प्लेन शालूपासून ते वर्क केलेल्या, जरीकाम केलेल्या, स्टार्स लावलेल्या शालूपासून सगळे शालू इथे अवेलेबल आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. त्याचप्रमाणे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे यापुढे मी कुठले मार्केट एक्सप्लोअर करावे त्याचीही आयडिया मला तुम्ही कमेंटमध्ये दिली तर मला खूप आनंद होईल. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन शॉपिंग हबमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, कीप शॉपिंग, बाय बाय.